अफगाणिस्तानात एका कार बॉम्ब स्फोटात 12 जणांचा मृत्यू झालाय तर 100 हून अधिक नागरिक जखमी झालेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. घोर प्रांतामध्ये हा स्फोट घडवण्यात आला. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाहीये. स्थानिक पोलीस स्टेशनच्या बाहेर हा स्फोट घडवण्यात आला. व्हिएतनाममध्ये झालेल्या भूस्खलनात 3 सैनिकांचा मृत्यू झालाय तर 22 जण बेपत्ता झालेत. क्वांग ट्राय प्रांतातील सैन्याच्या एका कॅम्पवर हे भूस्खलन झालं. या कॅम्पमधील 8 सैनिकांना वाचवण्यात यश आलंय. इतर सैनिकांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य वेगानं सुरू आहे. मुसळधार पावसामुळे हे भूस्खलन झालं. एका आठवड्यात व्हिएतनाममधील भूस्खलनाची ही दुसरी दुर्घटना आहे. कोलोरॅडोच्या बोल्डर काउंटीत मोठा वणवा लागलाय. 7000 एकरात हा वणवा पसरलाय. बोल्डरपासून 17 मैल अंतरावरील काल वूड भागात सुरुवातीला आग लागली. त्यानंतर बघता बघता 7000 एकर परिसरात ही आग पसरली. या आगीत अनेक वन्य प्राणी होरपळले असण्याची भीती आहे. सध्या कोलोरॅडोचं अग्निशमन दल ही आग विझवायचा आटोकाट प्रयत्न करत आहे. आर्मेनियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अझरबैजान देशाचे नागरिक आपलं सामान शोधतायत. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 673 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय. दोन्ही देशांनी एकमेकांवरती युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय. स्पेनमधील विल रियल शहरात प्राणीमित्र संघटनांनी बुल फेस्टिवल बंद करण्याची मागणी केली आहे. या बुल फेस्टिवलमध्ये जनावरांवरती अत्याचार होत असल्याची तक्रार प्राणीमित्र संघटनांनी केली आहे. मंदीचा फटका बसल्यानं विल रियालच्या महापौरांनी बुल फेस्टिवलला पाठिंबा दिला होता. कोरोनामुळे मोबाईल बुलिंगच्या स्वरूपात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कोरोनामुळे घातलेल्या निर्बंधाच्या विरोधात हजारो नागरिकांनी पॅराग्वेत आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली. पोलिसांनी आंदोलकांवरती पेपर स्प्रे, अश्रुधूर आणि वॉटर गनचा मारा केला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या आठवड्यात बार आणि रेस्टॉरंट्स बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. स्पोर्ट्स आणि फिटनेस क्लब, थिएटर आणि चित्रपटगृह देखील बंद आहेत. तब्बल 7 महिन्यानंतर सौदी अरेबियातील मक्केतल्या जगप्रसिद्ध मशिदीत नागरिकांना नमाज अदा करण्याची परवानगी मिळाली आहे. मागच्या महिन्यात मोजक्या लोकांनाच प्रवेश दिला जात होता, मात्र आता दुसऱ्या टप्प्यात रविवारपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे रोज 65000 भाविकांना मक्केत नमाज अदा करायला परवानगी मिळाली आहे. ठराविक अंतर ठेवून भाविक काबाचं दर्शन घेऊ शकतात, तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळून ते नमाज अदा करतायत. अख्ख्या जगाला वेठीला धरलेला कोरोना येत्या फेब्रुवारीपर्यंत देशातून हद्दपार होईल असा दावा वैज्ञानिकांच्या समितीनं केलाय. केंद्र सरकारनं नेमलेल्या वैज्ञानिक समितीनं कॉम्प्युटरच्या मदतीनं केलेल्या पडताळणीतून हा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान सध्या देशात कोरोनाचं प्रमाण कमी झालं असलं तरी थंडीच्या काळात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज या वैज्ञानिक समितीनं नोंदवलाय. तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबादेत सतत कोसळणाऱ्या परतीच्या पावसानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भाग अद्यापही पुराच्या पाण्याखाली आहेत. शनिवार आणि रविवारी पुरामुळे घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनात 6 जणांचा हैदराबादेत मृत्यू झालाय तर मागच्या आठवड्याभरात पूर आणि पावसानं तेलंगणा राज्यात 51 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ड्रग्सच्या तस्करीसाठी थेट पोस्टाचा वापर करण्यात आलाय. लोणावळा पोस्ट ऑफिसमधून नार्कोटिक्स विभागानं 50 लाखांचं 1 किलो विदेशी ड्रग्ज जप्त केलंय. मरिजुना असं या ड्रग्जचं नाव आहे. या प्रकरणी मुंबई एनसीबीनं श्रीमय शहा आणि ओमकार तुपेला अटक केली आहे. कॅनडा मार्गे मरिजुना ड्रग मुंबई गुजरात अहमदाबाद भागात येत होतं. मुंबई महापालिकेच्या 2 पालिका कर्मचाऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झाले. चेंबूरमध्ये हा प्रकार घडला. टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमननगर जवळ पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू असताना अचानक विजेचा शॉक लागला. यावेळी 7 जण खड्ड्यातून बाहेर फेकले गेले. त्यातल्या गणेश उगले आणि अमोल काळे या दोघांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बंगळुरू टीमचा खेळाडू डिव्हिलियर्सने विराट आणि अनुष्काचा फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केलाय. विराट कोहली आयपीएलच्या निमित्तानं दुबईत आहे, त्याच्यासोबत अनुष्का शर्माही आहे. लवकरच विरुष्काच्या घरी गोंडस बाळाचा जन्म होणार आहे. दोघेही एकमेकांना वेळ देत आहेत. त्याचे फोटो सध्या व्हायरल झाले. काही दिवसांपासून सतत चर्चेत येत असलेल्या अभिनेत्री कंगना रनौत हिच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. कंगनाचा भाऊ अक्षयदीपचं लवकरच लग्न होणार आहे. नुकताच कंगनाच्या भावाचा म्हणजेच अक्षयदीप याचा हळदी समारंभ पार पडला असून त्यात कंगना हा सोहळा एन्जॉय करताना दिसतीये.